मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुण्यातील कुंडमळा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी। कुंडमळा हे पर्यटन स्थळ पुण्यापासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। पुण्यापासून जवळच्याच अंतरावर असल्यामुळे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येणार असाल तर उत्तमच, आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर बेगडेवाडी हे जवळील रेल्वे स्टेशन आहे। इंद्रायणी नदीच्या तीरावर बांधलेला बंधारा आणि त्याच शेजारी असलेले कुंडमाता देवीचे मंदिर असा सर्व परिसर पाहून प्रत्येक पर्यटकाचे मन मोहून जाते। कुंडमाता देवीच्या मंदिराकडे जाताना आपल्याला इंद्रायणी नदीवर बांधलेल्या या साखर पुलावरून जावे लागते। हा पूल लहान असून सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक वाटतो। पुलावरून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला कुंडदेवी मातेचे मंदिर लागते। तर पावसाळ्यात जेव्हा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा या मंदिरात पाणीही येते। स्थानिकांच्या मते हे एक जागृत देवस्थान आहे। कुंडमाळाच्या परिसरात आपल्याला अनेक प्रकारचे रांजणखळगे बघायला मिळतात। रांजणखळगे म्हणजे जेव्हा पूर परिस्थिती उद्भवते तेव्हा नदीमध्ये अनेक लहान मोठे भोवरे तयार होतात। नदीतून वाहत आलेले मोठे खडक येथील लहान खडक तसेच रेतीसोबत घर्षण पावतात आणि नंतर नदीकाठच्या खडकांवर आदळतात। तिथे जन्म होतो रांजणखळग्यांचा। येथील खळगे मोठे जरी नसले तरी विविध आकारातील रांजणखळगे आपल्याला बघायला मिळतात।
हे पर्यटन स्थळ अत्यंत सुंदर असले तरी येथेच अनेक लोकांनी जीव गमावलेला आहे. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अनेक जण या पाण्यामध्ये पाहून गेलेले आहेत. मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.